मराठी ते धड़क ते धड़क सांगता येईन आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एसटी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळसे जिओ मराठी न्यूज दहावी नंतर JEE नीट सारख्या परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे डॉक्टर इंजिनियर आर्किटेक्ट सायंटिस्ट बनायचं आहे मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची डिजिटल क्लासरूम्स प्रत्येक विद्यार्थ्याला एज्युकेशनल टॅब प्रत्येक विषयाला दोन तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट मेडिकल आणि IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1 लाख रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय 11वी आणि 12वी सायन्स प्रवेश सुरू पारे येथे पाण्याच्या टाकीवरून पडून एकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पाण्याच्या टाकीवरून उडी मारून या तरुणाने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय प्रफुल्ल इंगळे पाटील असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे मृत 21 वर्षीय प्रफुल्ल हा धामणी येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे तासगाव तालुक्यातील धामणी येथील प्रफुल्ल विजय इंगळे पाटील हा 21 वर्षीय तरुण पारे येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर चढला यानंतर तो खाली पडल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले प्रफुल्ल इंगळे पाटील हा चक्कर येऊन पडला की त्याने आत्महत्या केली असा प्रश्न निर्माण होत आहे या संपूर्ण प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे परंतु प्रफुल्लने आत्महत्या केली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे या घटनेची माहिती मिळताच विटा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे तर मृत प्रफुल्ल याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे परंतु प्रफुल्लने आत्महत्या केली की टाकीवर चढल्यानंतर तो चक्कर येऊन पडला याबाबत अद्यापही कोणतीही स्पष्टता झालेली नाही मनक्याचे विकार मानदुखी आणि गुडघेदुखी सुद्धा गेली तर सांधेदुखीच्या त्रासापासून मिळाला पूर्णपणे आराम मग आता स्नायूंच्या दुखण्याची चिंता करताय कशासाठी डॉक्टर राहुल सूर्यवंशी आहेत तुमच्यासाठी विट्यातील डॉक्टर राहुल सूर्यवंशी यांचे मनका आणि सांधेदुखीच्या त्रासावरील खास हॉस्पिटल नाना किस्मत बिल्डिंग एसटी स्टँड समोर खानापूर रोड विटा संपर्क 99 75 15 12 03 जिओ मराठी ते धडक ते धडक